गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, क्लास फोर्थ ईवीएस वन, लेसन नंबर 14, मैप्स एंड सिंबल्स, नकाशा आणि पुन्हा पेज नंबर 86 यावर तुम्हाला मैप्स आणि सिंबल हा लेसन दिलेला आहे। तर लुक एट द पिक्चर। या पिक्चर मध्ये तुम्हाला काय दिसत आहे? रिवर, हाउस, स्कूल, ट्रीज आणि हे वॉटर टॉवर दिसत आहे। तर ये सिंबॉल दिसत आहे, हे सिंबॉल 8 आहे, म्हणजे 8 सिंबॉल दिलेले आहेत। देयर आर 8 डिफरेंट थिंग्स इन द पिक्चर शोन अबाउट। तर यामधले जे आहे, सम थिंग्स आर मॅनमेड वे अदर्स हॅव फॉर्मेड नॅचरली, दे कॅन क्लासिफाइड एज शोन बिलो। इथे तुम्हाला क्लासिफिकेशन दिलेलं आहे, क्लासिफाइड दिलेलं आहे। कोणतं? तर नॅचरल आणि मॅनमेड। नॅचरल मीन्स निसर्गता। आता या पिक्चरमध्ये तुम्हाला निसर्गता असलेले काही सिंबॉल आहेत। जसं कुठले आहे सिंबॉल? रिव्हर दिलेला आहे। ही रिव्हर जी आहे ते नॅचरल आहे। नॅचरल म्हणजे जे निसर्गता आहे, याला आपण कोणी म्हणजे स्वतः असं तयार केलेलं नाही किंवा काही नाही, म्हणून याला आपण नॅचरल म्हणतो। मग काय आहे? रिव्हर आहे, ट्रीज आहे, त्याचबरोबर हिल दिलेला आहे आणि ग्रास, हे नॅचरल आहे। आणि त्याचबरोबर मॅनमेड, मॅनमेड म्हणजे मानवानी तयार केलेले। मानवानी तयार काय केलेलं आहे? अ स्कूल, हे स्कूल दिसत आहे, वॉटर टॉवर आहे, हाऊस आहे आणि हा रोड आहे। तर हे जे आहे मानवानी तयार केलेले आहे, म्हणून याच्यामध्ये दोन भागांमध्ये हे डिवाइड केलेलं आहे, नॅचरल अँड मॅनमेड। निसर्गता आणि मॅनमेड ऑब्जेक्ट्स आर मेड फ्रॉम नॅचरल रिसोर्सेस, फॉर एक्झाम्पल वी मेक चेअर, टेबल, बेंच, इटीसी। तर हे जे मानवाने निर्माण केलेले जे काही मॅनमेड प्रॉडक्ट्स आहेत, हे आपल्या मनाप्रमाणे किंवा आपल्या गरजेनुसार त्यांनी तयार केलेले आहेत। पण जे निसर्गता मिळालेले आहे ते त्यामध्ये मात्र आपण बदल करू शकत नाही, फक्त आपण त्याचा यूज करू शकतो। आता या पेजवर सुद्धा तुम्हाला अजून दिलेलं आहे की या ठिकाणी काही द पिक्चर दिलेला आहे, अंजूज हाऊस अँड स्कूल। तर या अंजूज हाऊस आणि स्कूल यामधलं जे डिस्टन्स आहे त्यामध्ये काही सिम्बॉल्स दिलेले आहे, काही मॅप्स दिलेले आहे, तर त्यावरून याचे क्वेश्चन आन्सर दिलेले आहे। जसं फाईंड अंजूज हाऊस इन द पिक्चर। आता अंजूचा हाऊस कुठे आहे? तर अंजूज हाऊस इथे दिलेलं आहे या पिक्चरमध्ये जर बघितलं तर। फाईंड हर स्कूल इन द पिक्चर। आता स्कूल कुठे आहे? तर या स्कूल या ठिकाणी हॉस्पिटल आहे, पार्क आहे, हॉटेल आहे, त्याचबरोबर बस स्टॉप दिलेला आहे आणि अंजूची स्कूल एकदम कोपऱ्यामध्ये दिलेली आहे। अंजूचा हाऊस कुठे आहे आणि अंजूचं स्कूल कुठे आहे, ते यामधले काही तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते क्वेश्चन तुम्हाला लिहून काढायचे आहे। त्याचबरोबर पेज नंबर 88 वर सुद्धा तुम्हाला काही स्केच काढून दिलेला आहे। स्टडी द स्केच, डू द फॉलोइंग। आता ड्रॉ द सिम्बॉल यूज टू रिप्रेझेंट अ हाऊस, म्हणजे आपण आपल्या घराचा सुद्धा मॅप्स तयार करू शकतो। जसं माझे घर कुठे आहे, त्यावरून शाळा कुठे आहे, मग मध्ये मध्ये काय येतं, काय लागतं तुम्हाला, टेम्पल येते का, गार्डन येते का, रिव्हर लागत आहे का, ब्रिज लागत आहे का, त्यानुसार आपण मॅप्स आपल्या घराचा तयार करू शकतो। आधीच्या काळामध्ये सुद्धा द आर्ट ऑफ मॅन मेकिंग, मॅप मेकिंग हॅज नाव ॲडव्हान्स ग्रेटली। वन्स जे आहे सुरुवातीला पूर्वीच्या काळामध्ये जे पूर्वज होते आपले, त्यांनी सुद्धा काही मॅप्स तयार करून ठेवले होते। आता हे मॅप्स आपल्यासारखे मॉडर्न पद्धतीने तयार केलेले नव्हते, पण तरीसुद्धा यांनी नकाशे तयार करून ठेवले होते आणि त्यासाठी त्यांनी प्राण्यांची कातडी, जसं ॲनिमल स्किन्स, बोन्स, या हाडा, प्राण्यांची हाडं, कवड्या, मातीची दगडाची पाटी, या वस्तूंचा त्यांनी यूज केला होता आणि त्यानुसार त्यांनी मॅप्स तयार केले होते। आज आपण मॅप्स कसे तयार करतो? तर मोठ्या ब्लॅकबोर्डवर किंवा एखाद्या वस्तूचा उपयोग करून आपण मॅप्स तयार करत असतो। त्याचबरोबर तुम्हाला इथे पेज नंबर 91 इथे दिलेला आहे महाराष्ट्र स्टेट। या महाराष्ट्र स्टेटचा सुद्धा तुम्हाला इथे मॅप्स काढून दिलेला आहे। त्या मॅप्सनुसार तुम्हाला इथे काही क्वेश्चन आन्सर दिलेले आहे। जसं दिलेलं आहे की अवर स्टेट हॅज अ हिस्टॉरिकल हेरिटेज, महाराष्ट्र हॅज फोर्ट्स नियर द सी, कुठे आहे आपल्या महाराष्ट्राच्या तिथे जे आहे समुद्र कुठे आहे, त्याचबरोबर टेकड्यांचा प्रदेश कुठे येतो, तर यानुसार तुम्हाला काही क्वेश्चन दिलेले आहे। तर महाराष्ट्रात जसं काही जे किल्ले आहे, किल्ले असलेल्या जिल्ह्यांची नावे कोणती आहे, राईट द नेम्स ऑफ डिस्ट्रिक्ट विच हॅव फोर्ट्स, किल्ल्यांची शहरे कोणत्या ठिकाणी आहे, राईट द नेम्स ऑफ डिस्ट्रिक्ट विथ हॉट वॉटर स्प्रिंग, त्याचबरोबर गरम पाण्याचे झरे कुठे आहेत ते दिलेले, अंडरलाईन द नेम्स ऑफ डिस्ट्रिक्ट विच हॅव केव्ज, लेणी कुठे आहे, नकाशातील फाईंड द डिस्ट्रिक्ट विच हॅव पोर्ट्स,
अँड सर्कल देअर नेम्स, म्हणजे बंदर कुठे आहे, आता बंदर कुठे असतील, ते झाडावरची बंदर नाही, ज्या ठिकाणी बोटी उभे राहतात ते बंदर, तर समुद्राचा भाग जिथे असेल तिथे त्या ठिकाणी बंदर असतील, तर क्लासिफाईड मॅनमेड अँड नॅचरल ऑब्जेक्ट्स विथ द हेल्प ऑफ इंडेक्स, त्याचबरोबर मानवनिर्मित आणि नैसर्गिक घटकांची वर्गवारी करा. तर या पद्धतीचे जे काही क्वेश्चन आन्सर आहे ते सुद्धा तुम्ही लिहून काढायचे. तर या लेसनमध्ये आपण हेच बघितलं आहे की आयडेंटिफाईंग मॅनमेड अँड नॅचरल एलिमेंट्स ऑन अ मॅप, म्हणजे नकाशातील नैसर्गिक आणि मानवनिर्मित जे घटक आहेत ते ओळखायचे आहेत. परिसरातील नैसर्गिक, मानवनिर्मित या दोन्ही गोष्टी ज्या असतात त्या नकाशाचा वापर करून आपल्याला शोधायचे. आता हा लेसन तुम्हाला वारंवार रीड करायचा आहे आणि यातले जे या मॅप्सवरून जे काही क्वेश्चन आन्सर दिलेले आहे, तुम्हाला तुमच्या हाऊसचा पण मॅप काढायचा आहे, हाऊस ते स्कूल पर्यंतचा मॅप काढून ठेवायचा आहे, त्यातले काही क्वेश्चन आन्सर सुद्धा लिहायचे आहे. आणि त्याचबरोबर या पेज नंबरवर काही क्वेश्चन दिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला लिहून काढायचे, 90 पेज नंबर आणि 91 वरचे क्वेश्चन आन्सर लिहून काढायचे. आणि हा लेसन सुद्धा तुम्हाला वारंवार रीड करायचं आहे. यातले जे काही एक्सरसाइज आहे ती मी आपल्या ग्रुपवर सेंड करेन. ओके.